सर्वात अगोदर ही मागणी आम्ही स्वतः केली आणि सर्वात अगोदर ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. शेवटी हा समृद्धी महामार्ग जर मा राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळाहून जात असेल आणि सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणाहून जात असेल तर स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातल्या तमाम 12 कोटी जनतेची ही इच्छा आहे की भाजप आणि सेनेमध्ये जो वाद चालू आहे की श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्यायचं का स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं, तर हे वाद तुम्ही घालत बसण्यापेक्षा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं नाव त्या ठिकाणी द्यावं ही प्रामाणिकपणानं मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली आहे. याच्यात जर मा जिजाऊ मासाहेबांचं नाव देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही आग्रह धरल्यावर जर कुणाला खोडसाळपणा वाटत असेल तर खरे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त अनुयायी आहेत का हाही प्रश्न निर्माण होतो. मा जिजाऊ मासाहेबांचा नाव घ्यायचा तरी त्यांना अधिकार आहे का हे सुद्धा या ठिकाणी मला आज नमूद करायचं.